नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एके ऑल कंटेंटमध्ये। आज मी तुम्हाला ना माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती ती तुम्हाला सांगेल। तर सर्वांनी मी सांगा, सर्वांनी ऐका। तर असं झालं होतं की मी 10वी वर्गाला होती, म्हणजे इयत्ता 10वीमध्ये होती आणि क्लास चालू असायची तेव्हा, म्हणजे परीक्षा जवळ आली होती आणि पहाटे 6 म्हणजे क्लास चालू केलेले सरांनी 2 विषयावरती, इंग्रजी आणि गणित या 2 विषयावरती सकाळी 6:30 क्लास चालू केलेले। आणि मला घरातून निघावं लागायचं, म्हणजे 5:30 मला घरातून निघावं लागायचं, म्हणजे पायी चालत जायला लागायचं ना। तर मला घरातून 5:30 निघायला लागायचं, तर मी 5:30 मला आम्ही आईला, म्हणजे आई मला यायची सोडायला। तर कसं होतं, म्हणजे खूप पुढे गेल्यावर ना, म्हणजे एक साईडनीच जायचं होतं, फुटपाथनीच जायचं होतं। तर मी आईला सांगायची, म्हणजे फुटपाथवरून जायचं असेल ना, समोरून म्हणजे सरळ रस्त्याने जायचं असेल ना, तर मी तेव्हा आईला सांगायची की आता तू जा घरी म्हणून। कसं, कारण आईला पण आहे ना पूर्ण तयारी करून पूर्ण कामाला जायचं असायचं, म्हणून मी आईला बोलायची की कधी तू जा म्हणून। तर एक दिवस असं झालं की आहे ना, फक्त 8 दिवस झाले होते पहाटेचा क्लास चालू होऊन। तर आठ दिवसाच्या नंतर असं झालं ना की ना, मी आई मला सोडायला आली रस्ता तिकडे क्लासला। तर फुटपाथवरून सरळ जायचं होतं क्लासला। तर आईनी मला आधी एक रस्ता वगैरे क्रॉस करून दिला, मला पूर्ण म्हणजे क्लास जवळ असतानाच आईला बोलली, आता जवळ आला आहे क्लास, मी आता जाईल म्हणून, की आता तू जा। कारण आईला कसं जायचं होतं, तर पूर्ण तयारी करून जेवण वगैरे करून पुन्हा कामाला जायचं असं जायचं आईला। तर काय झालेलं की मी क्लास माझा असा थोडासा म्हणजे 1 मिनिटाच्या अंतरावरच असं जायचं होतं, एवढा जवळ क्लास आला होता। तर काय झालं, मी जात होते आणि असं झालं ना की अचानक, म्हणजे ना जर नॉर्मल व्यक्तीला म्हणजे 1 मिनटं तरी लागेल म्हणजे क्लासमध्ये जायला, तसं मला नव्हतं, मला जरा उशीर लागणार होता जायला क्लासमध्ये चालण्यामध्ये। तर असं झालं की आहे ना, मी अशी फुटपाथवरती जात होते आणि मला असं थोडं मी थांबली, म्हणजे मी अशी थांबतच जात होती ना रस्त्याने चालताना। तर काय झालं, माझ्या पलीकडे ना एक टॅक्सी थांबलेली आणि त्या टॅक्सीमध्ये ना 3 माणसं होती, म्हणजे ऑलरेडी ते आधीच येऊन बसलेले आहेत। तर एक टॅक्सी म्हणजे टॅक्सी चालक होता ना, तो समोर थांबला, येऊन टॅक्सीचा चालवण्याच्या ठिकाणी बसला आणि ते बाकीचे जे 5 होते ना 2, ते बाहेर आलेत। आणि मला असं समजलं नाही की हे कशाला आले बाहेर। तर म्हणजे एक माझ्या मागे गेला आणि मी थांबली होती ना, आणि क्लास असता मग आणि नशीब तेव्हा ना क्लासमध्ये ना लाईट लागलेली होती आणि तिथे ना एकच मुलगा येऊन बसलेला, म्हणजे असं होतं ना की ना जो कोणी पहिला येईल ना म्हणजे क्लासमध्ये, तर त्याने सरांच्या घरी जायचं, चावी वगैरे घेऊन यायचं आणि क्लास उघडून क्लासमध्ये बसायचं लाईट वगैरे लावून, असं होतं जो कोणी पहिला येईल। तर तसा तो मुलगा येऊन बसलेला आणि काय झालं, ती जी माणसं होती ना 2, एक समोरून आला आणि एक मागून आला, पण ते येताना ना असे हा म्हणजे त्यांनी असे हात केलेले, 2 हात पसरवलेले, म्हणजे ते त्यांना ना मला म्हणजे पकडून टॅक्सीमध्ये घालायचं होतं असा त्यांचा विचार होता, म्हणजे ते तेच करायला आलेले। तर मला असं समजलं की म्हणजे मी असं थोडंसं मागे पण असं बघितलं, तर त्यांनी 2 हात असे म्हणजे पसरलेले होते आणि फुडून पण जो पुढचा माणूस पुढे उभा होता ना, त्यांनी पण 2 हात असे पसरलेले। तर ते मला पकडायला येण्याच्या आधीच मी इतक्या जोरामध्ये किंचळलेली ना की सर म्हणून, तर ते पटकन घाबरलेत, म्हणजे असं म्हणजे क्लास एकदम खूपच जवळ होता, मलाच फक्त जायला उशीर लागणार होता चालण्यामध्ये। तर त्यांना असं मी सर खूप जोरात ओरडत होते आणि मागे कसं फुटपाथला ते असं दुकानं होते ना ते फुटपाथवरती, त्यांचे शटर बंद होते, पण त्या आतमध्ये लोक म्हणजे राहत होते ते दुकानवाले, पण कोणी दुकान म्हणजे असं पटकन उघडलं पण नाही आणि काहीच नाही, फक्त माझा आवाज मला वाटतं क्लासपर्यंत पोचला होता की नाही माहीत नाही, तेव्हा नव्हताच पोचलेला क्लासपर्यंत, पण तरी पण ना मी खूप जोरामध्ये ओढ होते ना, आणि त्या लोकांचा असा गैरसमज झाला ना त्या माणसांचा की जर क्लासमधली सगळे लोक जर धावत आले ना तर आम्हाला पकडतील। तर त्यांनी काय केलं, ते पटकन घाबरले आणि ते टॅक्सीत बसले आणि ती टॅक्सी पटकन निघून गेली। मग मला नंतर असं म्हणजे खूप मी घाबरलेली, मग त्यामुळे तर इतकी घाबरलेली ना की मी हळूहळू मग नंतर क्लासमध्ये जाऊन बसले, क्लासमध्ये बघते तर तो फक्त एकच मुलगा होता आणि तेला एकच मुलगा आहे ते त्या लोकांना माहीत नव्हतं वाटतं तेव्हा की क्लासमध्ये एकच मुलगा आहे म्हणून, असं पण झालं होतं, नाहीतर खरंच माझं काय तेव्हा खरं नव्हतं, म्हणजे मला त्या लोकांनी कुठे नेलं असतं काय केलं असतं खरंच नाही माहीत, पण ते लोक मी जशी ओरडायला लागले ना तसे ते खूप घाबरलेले ती माणसं।
मग नंतर मी ते हळूहळू क्ला म्हणजे क्लासमध्ये गेली बसली जाऊन आणि मी तेव्हा खूप घाबरलेली म्हणजे माझ्या अंग वगैरे खूप थरथरत होतं खूप घाबरलेली मी सरांना पण नंतर ही गोष्ट असं म्हणजे त्यावेळी लगेच सांगितली नाही कारण खूप गर्दी पण जमली होती नंतर हळूहळू मुलं यायला लागली सर पण आले आणि मी खूप त्यात घाबरलेली माझं कुठेच लक्षच लागत नव्हतं म्हणजे इतकी घाबरलेली मी तर काय झालं मग संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी पुन्हा क्लास असायचा 4:30 तर आणि तो 6 आम्ही क्लासवरून परत सुटायचा मग 6 क्लास सुटला वगैरे 4:30 मी क्लासला परत गेली दुपारपर्यंत 6 सुटल्याच्या नंतर मग पुन्हा आम्ही सरांच्या घरी गेलो मग नंतर क्लास सुटल्यावरती कारण तेव्हा दुसऱ्या सरांचा पिरियड होता त्यावेळी तर ते जे मोठे सर होते ना मग त्यांच्या आम्ही घरी गेलो तिथेच क्लासच्या बाजूला बिल्डिंग होती ना तर घरी गेलो मग सरांना सगळं वगैरे प्रकरण सांगितलं मग कळालं की ना ते कोणी असेल ना ते आधीच बघत असतील तुला येता जाताना की तू एकटीच येतेस आणि हळूहळू जातेस तू एकटीच येतेस म्हणून आणि त्या लोकांनी प्लॅनिंग करून ते लोक समज आले असतील तर सर मला बोलले की जर तुला सकाळी यायला जमत नसेल तर तू सकाळी नको क्लासला येत जाऊस तू तुझी काळजी घेत जा मग त्याच्यानंतर आहे ना परीक्षा पण जवळ आली होती पण मी नंतर परत कधीच त्या पहाटेच्या क्लासला गेली नाही कारण कसं रस्त्यात खूप म्हणजे खूप सामसूम असायचे रस्ते म्हणजे सकाळी 5:30 पहाटे खूप सामसूम असायचा मग त्यामुळे मी ना नंतर इंग्लिश आणि गणितच्या पिरियडला गेली कधीच नाही गेली मी जेव्हा संध्याकाळी असायचा क्लास तेव्हाच फक्त गेली आणि त्यानंतर ना मध्ये मध्ये तब्येत पण खराब म्हणजे घाबरून ना तब्येत पण खराब होत होती तर खूप क्लासचे मग खाडे वगैरे व्हायला लागलेले तेव्हा तर खरंच खूप भीती वाटते आणि त्या गोष्टी ज्या ती गोष्ट म्हणजे मला ती गोष्ट आठवली ना कधी कधी तर तेव्हा पण मला खरंच खूप भीती वाटते की असं वाटतं की तेव्हा काय झालं असतं तर आपण असतो नसतो काहीच माहीत नाही पण देवाच्या कृपेने तसं काहीच झालं नाही आणि त्यावेळी फक्त ते लोक माझ्या आणि आम्ही ओरडण्याच्या आवाजालाच घाबरून ते लोक माप पळाले म्हणजे दूर झाले जर म्हणजे कधीकधी असं होतं ना की आपण जर समजा खूप घाबरलो ना तर कधीकधी आपल्या तोंडातून आवाज निघत नाही पण जर खरंच तेव्हा जर माझ्या तोंडातून आवाज निघाला नसता ना आणि मी ओरडली नसती ना इतक्या जोरात किंचळली नसती ना तर खरंच त्या लोकांनी मला नेलंच असतं टॅक्सीत घालून पण तसं झालं नाही खरंच देवाचे खूप मनापासून आभार आहेत की मला तेव्हा इतकी शक्ती दिली त्याने की मी ओरडावं जोरात आणि मी खरंच मी तेव्हा घाबरली ना मी खूप जोरात किंचळ होती त्यामुळे आज मी म्हणजे सुरक्षित राहिली तेव्हा तर खरंच जर कोणावर असा प्रसंग ओढवला ना तर खरंच खूप जोरजोरात किंचळायचं ओरडायचं त्यामुळे काही लोक तसं ना घाबरतात वगैरे